विजयनगरमधील एका शेतकी औषध तयार करणाऱ्या कंपनीला त्याच कंपनीत काम करणाऱ्या चौघांनी 23,25,284 रुपयांचा गंडा घातलाय. या प्रकरणी दीपक प्रकाश राजमणी व 41 राहणार 80 फुटी रोड दत्तनगर सांगली यांच्या फिर्यादीवरून उत्तम महावीर अडसूळ वय 37, भाग्यश्री उत्तम अडसूळ वय 33, दोघे राहणार झील इंटरनॅशनल जवळ कुपवाड, रविराज मुर्ग्याप्पा पळसे वय 42 राहणार दत्तनगर कर्नाळ रोड जॅकवेल रोड सांगली आणि विवेक रंजन वय 49 राहणार श्रीराम संकुल फ्लॅट नंबर 3 ST कॉलनी रोड विश्रामबाग सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजयनगर येथे फिर्यादी यांची ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्युटियस नावाने कंपनी आहे. या कंपनीत काम करणारे हेड अकाउंटंट उत्तम अडसूळ, अकाउंटंट असिस्टंट भाग्यश्री अडसूळ, युनियन बँक डेप्युटी बँकचे रविराज पळसे आणि मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी विवेक रंजन या सर्वांनी संगणमत करून फिर्यादी आणि फिर्यादीच्या कंपनीची देखभालीकरिता आणि कामगाराचा पगार घेण्याकरता कोरे चेक दिले असता त्या चेकवरती परस्पर रकमा टाकून पैसे काढून कंपनीची आणि फिर्यादीची फसवणूक केली. तसेच कंपनीची वसुली अधिकारी यांनी वसुली केलेली रक्कम संशयित आरोपी उत्तम अडसूळ याच्या खात्यावर टाकून ती रक्कम कंपनीच्या खात्यावर टाकलेली नाही. ही फसवणूक सन 2018 ते 5 ऑक्टोबर 2023 या कालावधीत केली आहे. ही फसवणूक 23,25,284 रुपयाची असून या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चौघांच्यावर 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.